हॅलो ऑफिसर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या पी वाय क्यू क्वेश्चनमधला चौथा व्हिडिओ घेणार आहोत. मागच्या आठवड्यामध्ये आपण पॉलिटीचे व्हिडिओ 3 टाकलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण ज्योग्राफीचा क्वेश्चन पेपर आणि त्याचे ॲनालिसिस प्लस त्यावर आधारित काही इन्फॉर्मेशन घेणार आहोत. असेच MPSC रिलेटेड महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. या व्हिडिओमध्ये आपण 2023 कंबाईन ग्रुप बी ग्रुप सीचा जो पेपर झाला होता त्यामधील ज्योग्राफीचा पार्ट घेणार आहोत. हा पहा प्रश्न, भारतात धवल क्रांतीला सुरुवात डॅश सालापासून करण्यात आली. ॲक्च्युली 1970 सुरुवात झालेली आहे आणि जवळचं ऑप्शन 1971 आहे, त्यामुळे हे उत्तर आहे आणि फर्स्ट कीमध्ये सुद्धा हेच उत्तर दिलेले आहे. आता काही महत्त्वाच्या क्रांत्या पाहूया आणि त्या कधी सुरू झाल्या ते सुद्धा आपण पाहूया. पिवळी क्रांती, येलो रिव्होल्यूशन, तेलबिया संदर्भात होतं, ऑइल सीड्स 1986-87, काळी क्रांती, ब्लॅक रिव्होल्यूशन, पेट्रोलियम संदर्भात, निळी क्रांती, ब्ल्यू रिव्होल्यूशन, मासे उत्पादन 1985-90, सातव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली होती, तपकिरी, ब्राऊन क्रांती, चांबडे, लेदर, कोको या संदर्भात होती, सोनेरी तंतुक्रांती, गोल्डन फायबर रिव्होल्यूशन, ताग जूट बद्दल होती 1990-2000, सोनेरी क्रांती, गोल्डन रिव्होल्यूशन, फळे, फ्रूट्स, मध, हनी, फलोत्पादन, हॉर्टिकल्चर याबाबत होती 1991-2003, करडी राखाडी, ग्रे रिव्होल्यूशन, खतेबद्दल होतं 1961-70, गुलाबी क्रांती, पिंक रिव्होल्यूशन, कांदे, ओनियन, औषधी, फार्मास्युटिकल्स, कोळंबी, प्रॉन्स यांच्याबद्दल होती 1964, लाल क्रांती, रेड रिव्होल्यूशन, मास, मीठ, टोमॅटो 1981-2008, गोल क्रांती, राऊंड रिव्होल्यूशन, आलू, पोटॅटो 1965-2005, रजत धागा क्रांती, सिल्वर फायबर रिव्होल्यूशन, अंडे उत्पादन 2001, हरित क्रांती, ग्रीन रिव्होल्यूशन 1966, श्वेत धवल क्रांती, व्हाईट रिव्होल्यूशन 1970. हा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घरबांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. पर्याय क्रमांक 4 बेसॉल्ट दगड हे बरोबर उत्तर आहे. आता रॉक्स, प्रायमरी रॉक्स जे आहेत त्यांच्याबद्दल काही माहिती घेऊया. अग्निज खडक, जमिनीतील मॅग्मा जेव्हा लावाच्या स्वरूपात वर येतो तेव्हा लावा थंड होऊन हे खडक बनतात. म्हणजे ही जमीन आहे समजा आणि आतमध्ये खूप हीट असल्यामुळे असा मॅग्मा आहे. मॅग्मा म्हणजे समजा जे काही जमिनीमध्ये आहे ते वितळलेलं आहे त्याचा मॅग्मा झालेला असतो आणि हा मॅग्मा जेव्हा ह्या जमिनीच्या वर येतो तेव्हा त्याला लावा म्हणायचं. जे होलकॅनोचा आपण पाहतो लावा तसाच, परंतु जमिनीच्या जेव्हा मध्ये असेल तो तेव्हा त्याला मॅग्मा म्हणायचं आणि वर आला की लावा म्हणायचं. आणि हा मॅग्मा जेव्हा लावाच्या स्वरूपात वर येऊन आणि हा लावा जेव्हा थंड होतो तेव्हा मग खडक बनतात, त्या खडकाला म्हणायचं अग्निज खडक, इग्नियस रॉक्स. त्याचे उदाहरण पाहून घ्या, हे राज्यसेवेला महत्त्वाचं आहे, कंबाईनला सुद्धा येऊ शकतं परंतु जास्त राज्यसेवेला महत्त्वाचं आहे. ग्रॅनाइट, गॅब्रो, पेगमॅटाइट, बेसॉल्ट, होलकॅनिक ब्रेसिया, टफ इत्यादी स्तरित खडक, सेडिमेंटरी रॉक्स लिथिफिकेशन प्रक्रियेने बनतात. ही प्रक्रिया लक्षात ठेवा, नावं लक्षात ठेवा फक्त. स्तरित सेडिमेंटरी म्हणलं की लिथिफिकेशन प्रक्रिया. लिथिफिकेशन प्रक्रिया म्हणजे काय तर खडक जो असतो त्याचे समजा आता अग्निज खडक बनलेला आहे ना त्याचे हवा, पाणी, बर्फ इत्यादीमुळे तुकडे होतात आणि हे तुकडे वारा, पाणी हे ट्रान्सपोर्टिंग एजंट्स आहेत हे वाहून नेतात. अशा तुकड्यांचा एकमेकावर स्तर तयार होतो त्याच्यामुळे त्याला स्तरित खडक म्हणतात.
सँडस्टोन, कॉन्ग्लोमरेट, लाइमस्टोन, शेल, लोएस इत्यादी, आणि या स्तरित खडकातच आपल्याला फॉसिल फ्युअल्स पाहायला मिळतात. याची उदाहरणं आहेत सँडस्टोन, कॉन्ग्लोमरेट, लाइमस्टोन, शेल, लोएस. रूपांतरित खडक मेटामॉर्फिक रॉक्स. PVT लक्षात ठेवायचं, प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर. हे खडक दाब, आकारमान आणि तापमान च्या क्रियेमुळे तयार होतात. प्रक्रिया कोणकोणती त्याच्यामध्ये? रिक्रिस्टलायझेशन, फॉलिएशन, लेनिएशन, बँडिंग. तर हे पाठ करायचं. उदाहरणार्थ स्लेट, शिस्ट, मार्बल, क्वार्ट्जाइट. आणि हे लक्षात ठेवा की प्रत्येक खडक जो आहे, म्हणजे समजा अग्निज खडक आहे, हा रूपांतरित खडक आहे, हा स्तरित खडक आहे. तर अग्निजपासून स्तरित बनू शकतो, अग्निजपासून रूपांतरित बनू शकतो, रूपांतरितपासून स्तरित बनू शकतो, रूपांतरितपासून अग्निज बनू शकतो, स्तरितपासून अग्निज बनू शकतो, स्तरितपासून रूपांतरित बनू शकतो, अशी रॉक सायकल आहे. हा प्रश्न पहा, यामध्ये आपल्याला घनता 2011 जनगणनेनुसार द्यायची होती. तर MPSC असे जोड्या लावायचे प्रश्न सोडवणं सोपं असतं. कसं पाहूया आता बघा, इथे आपल्याला दिसून येतं की 2 आणि 3 3-3 आहे, आणि जास्त करून MPSC यामध्ये बदल करत नाही. तर 2 आणि 3 एक उत्तर असायला पाहिजे. तर हरियाणाचं या म्हणण्याप्रमाणे 573, मग आता हिमाचल प्रदेशचं एक तर 1 आहे नाहीतर 2 आहे, किंवा तुम्हाला झारखंडचं माहीत असेल 2 आहे किंवा 4 आहे. तर मग आता बघा, झारखंडचं 4 तर येऊ शकत नाही, कारण सर्वात जास्त हे बिहारचं, हे माहीत पाहिजे आपल्याला, आणि हे माहीतच असतं. झारखंडचं 2 पाहिजे, बरोबर आहे. मग पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. किती सिंपल क्वेश्चन होता बघितलं काय? हिमाचल प्रदेश 123, बिहार 1106. आता काही राज्याचा घनता पाहूया. हे बघा, हिमाचल प्रदेश 123, उत्तराखंड 189, पंजाब बघा 550, हरियाणा बघा 573, उत्तर प्रदेश बघा 828. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या जास्त आहे, परंतु उत्तर प्रदेशचा जो एरिया आहे, क्षेत्रफळ आहे, ते जास्त असल्यामुळं घनता कमी आहे. जितका एरिया कमी तितकी घनता जास्त असते, म्हणून युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेशांची घनता जास्त असते. हे बघा, इथे चंदीगड 9252, दिल्ली 11297, हे बघा दमण दीव 2169, दादरा नगर हवेली 698, हे आता एकत्र झालेले आहेत बघा, दमण दीव, दादरा नगर हवेली. हे बघा पाँडिचेरी 2598, मग लक्षात कोणत्या ठेवायचे आपल्याला जास्त जे आहेत त्या बघा, बिहार 1102, वेस्ट बेंगॉल 1029, आणि कमी कोणते आहेत त्यासुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता. अरुणाचल प्रदेश 17, मिझोराम 52, सिक्कीम 86, आपला महाराष्ट्र बघा 365, त्याला लागून आंध्र प्रदेश 308, त्याला लागून कर्नाटका 319, त्याला लागून गुजरात 308, त्याला लागून गोवा 394, मध्य प्रदेश बघा 236. आता मध्य प्रदेश कमी कशामुळे? कारण मध्य प्रदेशचा एरिया जास्त आहे. आता महाराष्ट्राला जे जे स्टेट्स लागून आहेत ना, त्या सर्वांपेक्षा महाराष्ट्राची घनता जास्त आहे गोवा सोडलं तर. गोवाची किती? 394. आणि हे पण बघा, आंध्र प्रदेश 308 आणि गुजरातसुद्धा 308 आहे. या क्वेश्चनमध्ये आपल्याला शिखर दिली होती आणि उंची मीटरमध्ये दिली होती. हा अतिशय सोपा प्रश्न होता. बघा, सालेर जे 2 महाराष्ट्रातील उंच शिखर आहे कळसुबाईनंतर, मग आपल्याला कळसुबाईची उंची जर माहीत असेल 1646 मीटर, तर मग सालेरचे अंदाज लावता येतात आपल्याला की आसपास असेल 1567, बरोबर. मग डीचं एक एकच आहे, बाकी मग मांगीतुंगी 1100 मीटर, त्र्यंबकेश्वर 1304 मीटर, सप्तशृंगी 1416 मीटर. त्या कसं लक्षात ठेवायचं हे बघा, फक्त एवढी ट्रिक लक्षात ठेवा, कसा मी हसतो
ह्यामध्ये क म्हणजे कळसुबाई, सा म्हणजे सालेर, मीचं इथं महाबळेश्वर आहे, ह म्हणजे हरिश्चंद्र गड, स म्हणजे सप्तशृंगी आणि तो म्हणजे तोरणा. आता तुम्ही जी उंची आहे ती कळसुबाईची लक्षात ठेवा, 1646 मीटर. कुठं आहे? अहमदनगर. सालेरची आता ह्या उंच्या बाकीच्या लक्षात नाही ठेवल्या तरी चालते, फक्त एक डिफरन्स पाहून घ्या कितीचा आहे. हा यामधला जवळपास ह्या दोघींमधला 70-80 डिफरन्स आहे. ठीक आहे, हा डिफरन्स पाहून घ्यायचा म्हणजे एक अंदाज लावतो. सालेर नाशिकमध्ये, महाबळेश्वर 1438, या दोन्हीमधला 100 पेक्षाही जास्त डिफरन्स आहे. हे सातारा, हरिश्चंद्रगड 1424 मीटर, अहमदनगर. सप्तशृंगी 1416 मीटर, नाशिक. तोरणा 1404 मीटर, पुणे. बघा आता ह्या चारीमधला डिफरन्स एवढा काही जास्त नाही आहे, असं एकदा लक्षात ठेवलं की आपल्याला क्वेश्चन निघून जातो. आता आपल्याला राज्य दिली होती आणि त्यामध्ये पर्यटनस्थळ दिली होती, तर याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2, म्हणजे जम्मू काश्मीर जे आहे अवंतीपूर, अलचीगुंपा, हिमाचल प्रदेश त्रिलोकनाथ नैनादेवी, पंजाब तरण तारण बाबा बकाला, हरियाणा अंबाला भडकल सरोवर. आता हा क्वेश्चन कसा निघतो? आता आपण जे न्यूजपेपर वाचत असतो ना, तर त्या न्यूजपेपरमध्ये ह्या प्लेसेस येत राहतात. तर अंबाला तर आपण खूपदा न्यूजपेपरमध्ये वाचलं असेल, नैनादेवीसुद्धा वाचलं असेल. तर न्यूजपेपर वाचताना अशा गोष्टी लक्षात ठेवायच्या, जर एखादं प्लेस जर आलं तर ते कोणत्या राज्यात आहे वगैरे लक्ष देत राहायचं. पाठ करायची गरज नाही, फक्त ॲनालिसिस करत राहायचं. हा प्रश्न पहा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलांचे किती प्रमुख प्रकार आहेत? पर्याय क्रमांक 1, 6 हे बरोबर उत्तर आहे. आता बघा, हे चॅम्पियन आणि सेटने प्रकार दिलेले आहेत, तर मुख्य प्रकार त्यांनी 6 दिलेले आहेत. हे बघा कोणकोणते आहेत, मॉइस्ट ट्रॉपिकल फॉरेस्ट, ड्राय ट्रॉपिकल फॉरेस्ट, माउंटेन सब ट्रॉपिकल फॉरेस्ट, माउंटेन टेम्परेट फॉरेस्ट, सब अल्पाईन फॉरेस्ट, अल्पाईन फॉरेस्ट. याचे जे सब टाईप्स आहेत, प्रत्येकाचे काही सब टाईप्स आहेत, तरी टोटल 16 सब टाईप्स आहेत. तर याची सगळी लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त किती नंबर आहेत, 16 सब टाईप्स आहेत हे लक्षात ठेवा. आणि मेन टाईप जे आहेत ते 6 आहेत. हा प्रश्न पहा, आपल्याला औष्णिक वीज केंद्र आणि जिल्हे दिले होते, आपल्याला ओळखायचं होतं. कोराडी, कोराडी आहे, कोराडी आहे नागपूर. पारस, पारस आहे अकोला. उरण, उरण आहे ठाणे. आणि फेकरी, फेकरी आहे जळगाव. हा बघा, आता इथे 3-4 मध्ये तुम्हाला 2 दिलं होतं. एम पी एस सी असे क्वेश्चनचं काय देते, आपल्याला अगोदरच उत्तर देते. 2 ऑप्शन इलिमिनेट करून एम पी एस सीने दिलेले आहेत. मग आपल्याला कोराडी नागपूर माहीत असायची गरजच नव्हती, इवन पारस अकोला पण माहीत असायची गरज नव्हती. मग आता काय माहीत पाहिजे आपल्याला, उरण एक तर नाही तर फेकरी, त्यावरून आपलं उत्तर निघत होतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर आहे, उरण 1 ठाणे आणि फेकरी 3 जळगाव. तर एवढे हे औष्णिक विद्युत केंद्रे लक्षात ठेवायचं, याच्याबाहेर मोस्टली क्वेश्चन जात नाही. विदर्भामध्ये कोराडी नागपूरमध्ये, खापरखेडा नागपूरमध्ये, बल्लारपूर चंद्रपूरमध्ये, दुर्गापूर चंद्रपूरमध्ये, पारस अकोल्यात. कोकणमध्ये चोला तुर्भे उरण ठाणेमध्ये, पश्चिम महाराष्ट्र एकलहरे नाशिकमध्ये, खान्देश फेकरी जळगावमध्ये, मराठवाडा परळी बीड. हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. रायलसीमा पठाराचे स्थान डॅश येथे आहे, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4, कर्नाटक पठाराच्या पूर्वेला. हे मॅप जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये हिल रेंजेस, पर्वत पठारे, पर्वतरांगा हे महत्त्वाचे असतात, आणि हे आपण मॅप थ्रूच पाहिले पाहिजे. आता महाराष्ट्राच्या चारी बाजूंनी कोणकोणत्या पर्वतरांगा पर्वत पठारं आहेत ते पाहूया. पूर्वेला चिरोली भामरागड, म्हणजे हे महाराष्ट्र आहे, त्याच्या पूर्वेला चिरोली भामरागड. उत्तरेला सातपुडा गाविलगड,
ईशान्येला दरकेसा टेकड्या, वायव्येला सातमाळा गाळणा अकरानी, हे अतिशय इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. रोरो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? पर्याय क्रमांक 3 कोकण रेल्वे मार्ग बरोबर उत्तर होतं. पहिली रोरो वाहतूक जी आहे ती कोकण रेल्वे मार्ग 1999 यामध्ये काय करतात, ट्रक लोड करून बंदरापर्यंत पोहोचविली जातात. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही रेल्वे आहे समजा, आणि हिला डबे जोडलेले आहेत समजा, आणि याच्यावर असतात ट्रक जे लोडेड असतात. ही रेल्वे आणि याच्या मागे जे डबे असतात त्यावर असे ट्रक लोडेड असतात मालाने. रो रो म्हणजे रोल ऑफ, रोल ऑन म्हणजेच काय, असे ट्रक मालाने भरलेले रोल ऑन करायचे, ट्रेनवर चढवायचे, आणि बंदरे पोर्ट्स पर्यंत नेऊन तिथे रोल ऑफ करायचे, म्हणजे माल उतरवायचा. हे कशासाठी करतात, कारण हे जे ट्रक्स आहेत समजा आता हे मुंबई सारख्या ठिकाणी रोरो वाहतूक आहे ही, समजा हे ट्रक जर शहरातून आले तर ट्रॅफिकमध्ये त्यांना खूप वेळ लागेल, आणि हे ट्रक्स खूप हेवी असल्यामुळे, मालाने लोडेड असल्यामुळे फ्युअलसुद्धा जास्त खर्च होईल. मग त्यासाठी सोपा पर्याय काय, तर हे रोरो सर्व्हिस. यामध्ये एकतर ट्रॅफिकला फेस करावं लागणार नाही, दुसरं म्हणजे स्पीडी डिलिव्हरी. समजा पेरिशेबल गुड असेल, भाजीपाला वगैरे, तर अशा मालाची लवकरात लवकर डिलिव्हरी करणे खूप महत्त्वाचे असते. रोरो सर्व्हिस त्यासाठी खूप हेल्पफुल आहे, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला विचारला होता. आता शनिवारपर्यंत ज्योग्राफीचेच व्हिडिओ येत राहतील, त्यानंतर मॅथ रिझनिंगचे व्हिडिओ नेक्स्ट आठवड्यामध्ये येणार आहेत. तुमचे काही सजेशन्स असतील तर ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट, थँक्यू.